तर यंत्र इतकं सोपं आहे शेतकऱ्याच्या अतिशय फायद्याचं आहे आणि मला असं एक वाटतं शेतकऱ्यांना असं सांगावं वाटतं की कमीत क जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या यंत्राचा उपयोग करावा तोटे तर काहीच वाटत नाही फायदाच हे वाटतो का कमी वेळात पंधरा मिनटात एक एकर होणं काही असं काही कोण कोणीच मारू शकत नाही आणि औषधाची बचत होती कमी वेळात होतं आणि पैसे बी कमी लागत आपल्याला एक एकरला कमीत कमी दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयाच्या आसपास वाचत आपली बरं हां बचत होते अडीचशे तीनशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो एका दिवसात तब्बल चाळीस एकर फवारणी करणारं यंत्र सध्या आपण पाठीमागं बघत असाल हे यंत्र साधारण पंधरा मिनटामध्ये एक, एक एकर फवारणी करतं तेही फक्त पाचशे रुपयात शेतकऱ्यांना अतिशय कमी दरामध्ये आणि कमी वेळेमध्ये एक एकर क्षेत्रावरती फवारणी देखील करता येणार चला तर अधिक माहिती जाणून घेऊया या यंत्राबद्दल दादा स्वागत आहे सर्वप्रथम नाव सांगा आपलं मी महादेव बोंगाने राहणार देवगाव बस हे फवारणी यंत्र असं आहे का कमीत का कमी कापसातलं अंतर तीन फुटापासून पुढं पाहिजे तीन फ तीन फुटापासून पुढं तीन साडेतीन चार ते पाच तुरीत चालतं कापसात चालतं आणखी ऊस कधी अडीच फुटाचा छोटा असला तर ऊसातसुद्धा चालतं कमी वेळेत जास्त काम होणारं म्हणजे आज पाचशे रुपये एकरला काहीच नाही एक कधी ला रोजंदार लावला तर त्याला कमीत कमी चारशे रुपये द्यायला लागत आहे आणि ती एका एका दिवसात एक एकर एक मारू शकत नाही एका दिवसात तर यंत्र इतकं सोपंही शेतकऱ्याचा अतिशय शे फायद्याचं आहे आणि से, मला असं एक वाटतं शेतकऱ्यांना असं सांगावं वाटतं की कमीत कमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यंत्राचा उपयोग करावा आणि आपली औषधाची सुद्धा बचत होती औषधाची बचत होती औषधाची नेमकी कशी बचत होती बचत होती फवारणी यंत्रणा पाठीवरच्या टाकीने आपण रोजगार लावला रोजगार व्यवस्थित मारित नाही इकडं मारतो तिकडं मारतो आजूबाजूला फवार जातो हे जे जे नवजल आहे जे जे, जे सेटिंग करते ते तीन फुटावर अडीच फुटावर साडेचार फुटावर पाच फुटावर ते नवजल बरोबर झाडाच्या शेंड्यावरच ते औषध जातं शाडा शेंड्याहून मध्यस्थी जातं सगळं त्याच्यामुळं औषधाची सुद्धा बचत होती आणि वेळेची बचत होती आणि पैशाची बचत होती बरं या यंत्राचं नाव काय आहे आणि साधारण किती खर्च येतो याला आता यंत्राचं याला कमीत कमी सहा साडेसहा लाख रुपये खर्च येतो आणि याला नवीन समजा हॉरेस्टिंग फवारणी हॉर्स्टिंग यंत्र म्हणते फवारणी हॉर्वेस्टिंग यंत्र आपण हे कोटून खरेदी केलं होतं मी केलं नाही मी माझ्या शेतात हानासाठी आणलं ते हां पाचोडच्या यांच्या भाऊचे ते आपण आपल्या शेतामध्ये अशी फवारणी घेतली तर आपल्याला काय नेमकी फायदे आणि तोटे वाटत नाही तोटे ते काहीच वाटत नाही फायदाच वेळ वाटतो का कमी वेळात पंधरा मिनिटात एक एक काही असं काही कोण कोणीच मारू शकत नाही आणि औषधीची बचत होती कमी वेळात होतं आणि पैसे बी कमी लागतात आपल्याला आणि आज असं झालं शेतकऱ्याला एक असा एक मोठा प्रश्न पडला लेबर कुठेच भेटत नाही कोणता शेतकरी असं म्हण मन, म्हणत नाही का आपल्याकडे भरपूर लेबर आहे एकरी आ, किती लिटर पाणी लागतं आणि औषधाचं जर आपण सांगितलं की कीटकनाशक फवारणीमध्ये दे देखील शेतकऱ्यांना कमी खर्च होऊ शकतो तो नेमकी एकरी कमीत कमी त्याला शंभर लिटर लागत शंभर लिटरमध्ये हो छोटी कधी सरकी असली दोन फुटाच्या आत ऐंशी लागत मोठी कधी झाली साडेचार ते पाच फूट तर शंभर लिटर लागत पाणी लागत पाणी लागतं तर औषधाची नेमकी कशी बचत होते औषधे अशी बचत होती आपल्याला कधी पाटा पाठीवरच्या पंपानं कधी मारायचं असलं एक एकरला कमीत कमी, कमी सात टाक्या लागतात सात दोन चौदा एकशे चाळीस लिटर लागत म्हणजे चार टाक्याचं आपलं औषध वावरत चाळीस लिटर आपलं बचत होतं आणि काय एकर घेतं फवारणीसाठी आणि साधारण मला सांगा की त्यानंतर शेतामध्ये काही नुकसान होते नाही नाही नुसकान काही होत नाही कडी ना थोडं बाऱ्या खांदून झाडं मोडत पण ते नुसकान काही एवढे होत नाही ते पाचशे रुपये कर हे कोणत्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार कारण अल्प जे काही अल्पभूधारक शेतकरी आहे हा हा ते तर घेणार नाही तर मग कोणत्या शेतकऱ्यांना नाही 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 मोठ्या बी शेतकऱ्याला कमीत कमी वीस एकर वाला बी शेतकरी असले स्वतःची मशीन खरेदीला तो सक्षम राहत नाही पण ते वापरता येतं वापरतात ते आपल्याला वापरता येतं अल्पभूधारक शेतकरी असला तरी त्याला वापरायला काहीच अडचण नाही बहुभूधारक असला तरी त्याला वापरायला काही पण जो मोठा शेतकरी पंचवीस तीस चाळीस शक्करावाला तर त्याला तर फार गरजेचं आहे कारण का मोठ्या शेतकऱ्याला लेबर भेटत नाही भरपूर अडचणी भरपूर अडचणी तर किती खर्च एकरी आपला या मागं वाचतो नाही ह्या मागं आपला कमीत कमी खर्च समजा चार टाक्या त्या वाचा त्या चार टाक्या आणि हेच एक एकरला एक कमीत कमी दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयाच्या आसपास वाचत ब हां बचत होते अडीचशे तीनशे रुपये आणि कोणकोणत्या मालामध्ये आपण आतापर्यंत या मशीनद्वारे फवारणी घेतली याच्या तुरीत घेतलं मी गेल्या वर्षी आता कापसात घेतलं आणखी तुरीत घ्यायचंही आणि ऊस अडीच फुटाच्या आपल्या तीन फुटाच्या हात असला तर उसात सुद्धा मारत तु येतं उसात म्हणजे कोणतं रोग पडतो ना मिलिवक त्याला मारत येतं उसात आणि यामध्ये आपण बघतो की फवारणी करताना बऱ्याचदा म्हणजे फायदे तोटे कोणत्याही गोष्टीमध्ये असतात फवारणी करताना बरेच औषध हे आपल्याला उडताना नजर मग हा तोटा नाही 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 तोटा नाही हा हात जे हात पंपांना मारला स्प्रे पंपाना मारलं चायना पंपांना मारलं ते काय होतं हवेमध्ये जास्त जास्त स्प्रे होतो हवे ना ते हवेच्या याच्यात येतं सानिध्यात आणि यांना जे राहतं ते वरून पडतं ना ते वरून आणि झाडावरच पडतं हवेचं प्रदूषण होत नाही त्यांना आणि हे आपण स्प्रे पंपाने मारतो ज्यांना हवेचं प्रदूषण होतं बरं आणि किती आहेत किती आपल्या आपल्या याच्यावर होतं याला कमीत कमी, -कमी बारा नऊज राहते आपल्या सेटिंग करता येते समजा पाच फुटर कधी असलं पन्नास फुट चालतं ते पाच फुटर असलं दहा दहा करता येते तीन फुटर असलं तर आणखी जास्त करता येते कमी जास्त आपल्या करता येते हां काय सांगाल शेतकरी मित्रांना की यांत्रिकीकरणाचा कसा फायदा शेतीमध्ये नाही यांत्रिकीकरणाचा खरोखरच फायदाही आणि त्याचा सगळ्या शेतकऱ्यांना विचार करून उपयोग करावा कसं जसं जग बदलत चाललं तसं जगाप्रमाण बदलत चालना लाग जुना जुन्या पद्धतीने दे कधी के शेती केली तर आजकाल शेती पुरणार नाही नवीन काही काही नवीन नवीन काहीतरी करायला पाहिजे मजुराचा तू तो तोडा वाचतो शे हा, हा मंजुराचा वाचतो यांना मंजुराचा वाचतो एक एकरला कमीत कमी पाच फूट सारखी कधी असली तर दोन दिवस लागते मारला बरं मजुरांनी हा चारशे रुपये मजुरी द्यायला लागते कमीत कमी चारशे रुपये चार आठशे रुपये जाते तीनशे रुपये वाचते हां आणि कमी वेळेत काम होतो नक्कीच धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आधुनिक यंत्रांचा वापर करून शेती करणं हे सोयीस्कर करू शकता तर हा व्हिडिओ नेमकी तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडलाच असेल तर आपल्या मित्रपरिवारापर्यंत जरूर पोहोचवा धन्यवाद